नमस्कार, दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला स्ट्रीट स्टाईल पनीर पावभाजी कशी करायची ती दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. पनीर पावभाजी करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि पनीर मी किसून घेतलेले. 6 मीडियम साईजचे टोमॅटो मी मिक्सरला थोडेसे जाडसर फिरवून घेतलेत. आपल्याला टोमॅटोची पेस्ट नाही करायची, असे थोडेसे जाडसर ठेवायचे टोमॅटो. 2 ढोबळी मिरची पण मी मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेली आहे. साधारण ह्या साईजच्या 2 ढोबळी मिरची होत्या आणि त्या मी मिक्सरला फिरवून घेतल्या. 1 मीडियम साईजचा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला आहे. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आहे. 1 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर. जिरे भाजून त्याची पावडर तयार करून घेतली. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी वापरली आहे. 1/2 चमचा पावभाजी मसाला आणि थोडं बटर लागणार आहे. बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. 1 चमचा कसुरी मेथी घेतली. चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि इथे मी 3 चीजचे क्यूब घेतलेले आहेत. थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. आपल्याला तेलही लागणार आहे. तेल आणि बटर दोन्ही आपल्याला वापरायचे. मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. त्यातच साधारण 1 चमचाभर बटर घातलं आहे. बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता आपण जिरे घालूया. हिरवी मिरची घालूया. त्यातच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची. आता हे चांगलं व्यवस्थित परतून घेऊया. आता आपल्याला कांदा घालायचा आहे. साधारण 1/2 मिनिट मी परतून घेतलंय आलं लसूण. कांदा आपल्याला 1 मिनिट भर परतून घ्यायचा आहे. जास्त परतायचा नाही कांदा, फक्त 1 मिनिट मी परतून घेणार आहे कांदा. कांदाही मी 1 मिनिट परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची घालायची आहे आणि त्यातच टोमॅटो घालायचा आहे. आता हे आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत टोमॅटो आणि ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला टोमॅटो आणि ढोबळी मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मी झाकण ठेवून टोमॅटो आणि ढोबळी मिरची शिजवून घेणार आहे. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि पावभाजी मॅशरनी थोडंसं मॅश करून घेऊया. मी व्यवस्थित कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची मॅश करून घेतलेली आहे. आता आपण पावडर मसाले घालूया. हळद घालूया, धने पावडर, जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला. आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी ह्या आधीसुद्धा पावभाजी कशी करायची ते दाखवलेलं आहे. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. आता पावडर मसाले आपण सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी पावडर मसाले, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आपला मसाला तयार करून झालेला आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यातच मी कसुरी मेथी घालते. पुन्हा छान मिक्स करून घेऊयात. मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. असं तेल सुटेपर्यंत मसाला आपण हा परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे. हे किसून घेतलेलं पनीर मी घालते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
आपल्याला अजून पाणी घालायचं त्यामध्ये, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता मी त्यामध्ये पाणी घालते. आपल्याला पाणी एकदम जास्त नाही घालायचं, साधारण मी पहिला अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. जर गरज लागली तर मी अजून थोडं पाणी घालेल. मी अजून थोडं पाणी घालणार आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पुन्हा मी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजून घेणार आहे. साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला चीज किसून टाकायचे. आता मी चीज क्यूब किसून टाकणार आहे. चीजच्या मी 2 क्यूब किसून टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त चीज घालू शकता पावभाजीमध्ये. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पुन्हा एकदा 1 मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे. 1 मिनिट झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि पनीर पावभाजी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झाली पनीर पावभाजी. आपली पनीर पावभाजी तयार करून झाली. वरतून थोडंसं चीज मी किसून टाकते. थोडीशी कोथिंबीर घालते वरतून. तयार झाली स्ट्रीट स्टाईल पनीर पावभाजी. एकदा नक्की करून पहा. खूप 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 सुंदर होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.